नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एका अशा आंतरराष्ट्रीय ॲप्लिकेशनची माहिती देत आहे ज्यातून तुम्हाला अगदी इझिली बऱ्यापैकी अर्निंग होऊ शकते, आणि जर त्यात कष्ट घेतला तर तुम्हाला अजून भरपूर मंथली डेली अर्निंग होऊ शकते. तर या ॲप्लिकेशनची तुम्हाला संपूर्ण माहिती देतो. सर्वप्रथम तुम्हाला हा प्लान समजून येतो. ॲप्लिकेशनचे नाव आहे ब्रेकबड्स. लॉकडाऊनची स्थिती आहे सध्या, बरेच जण रिकामे आहेत आणि फक्त आता सध्या इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून लोक संपर्क करत आहेत एकमेकाशी. लॉकडाऊन किती काळ चालेल हे आपल्याला समजणार नाही, अजूनही कोणालाही खात्री नाही आहे ती. तर जर तुम्हाला कमवायची इच्छा असेल तर हे आंतरराष्ट्रीय ॲप्लिकेशन तुम्ही जरूर वापरणे गरजेचे आहे. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जागतिक घडामध्ये मोडीबद्दल बरीच माहिती मिळेल, बऱ्याच न्यूज तुम्हाला दिसतील. कोरोनाचे अपडेट्स तर रेग्युलर तुम्हाला मंथली पूर्ण ताशी आपल्याला मिळत राहतात तिथे. तर बरेच ते व्हिडिओचे ट्रेलर्स वगैरे दिसतात तुम्हाला, इंटरनॅशनल मूवीज न्यूज क्लिप्स वगैरे सर्व तिथे मिळतील तुम्हाला. तर हे ॲप्लिकेशनमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला एक पैसा घेतला जात नाही, पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट फ्री आहे. आणि ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण जगातून लोक जॉईन होऊ शकतात. ज्या कंट्रीमध्ये पेटीएम यूज केले जाते किंवा पेपालची सिस्टीम यूज केली जाते, पेपाल सिस्टीम काय आहे ते तुम्हाला यूट्यूबमध्ये दिसेल. आणि पेटीएम आपल्या देशात वापरले जातेच, त्यामुळे भारतातले सर्व लोक जॉईन होऊ शकतात आणि जिथे पेपाल सिस्टीम आहे ती लोक इथे जॉईन होऊ शकतात. तर हे ॲप्लिकेशन काय आहे, कसे रजिस्ट्रेशन करायचे मी दाखवतो तुम्हाला. सर्वप्रथम ही तुम्हाला लिंक दिसेल डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या खाली. तर मी लिंकवर क्लिक करून तुम्हाला दाखवतो. प्ले स्टोअरमध्ये असे तुम्हाला ॲप्लिकेशन दिसेल, बज ब्रेक न्यूज, बज न्यूज अँड अर्न फ्री कॅश. या प्रकारे या ॲप्लिकेशनची क्रेडिबिलिटी जर तुम्हाला तपासायची असेल तर व्हॉट्स न्यूवर क्लिक करा, तुम्हाला दिसून येईल अबाउट दिस ॲप वगैरे सर्व डिस्क्रिप्शन दिसेल तुम्हाला. सपोर्ट सिस्टीम ही आहे इथे बघा, सपोर्ट ॲट बज ब्रेक डॉट न्यूज वगैरे. आणि इथे तुम्हाला रेटिंग दिसेल चांगली 3+ आणि टोटल 10 लाख डाउनलोड, 10 लाख प्लस डाउनलोड झालेले आहेत सर्व दिसेल तुम्हाला. ॲप परमिशन काय काय लागते ते पण दिसेल. या प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशनची क्रेडिबिलिटी तपासू शकता, रँकिंग बघू शकता. जॉईन बज ब्रेक विथ कोड B093423200 हा कोड घालून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे. B0 आहे, BO नाही आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. बरेच लोक चुकून 0 जागी O टाईप करतात, त्यामुळे तो रेफर कोड इनव्हॅलिड होतो. म्हणून येथे B0 म्हणजे B09343200 हा रेफर कोड आहे. आणि ज्यादा माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअपवर माझ्या 9975443290 कॉन्टॅक्ट करू शकता. हे मी रेटिंग दिलेलं आहे, रिव्ह्यू दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही रजिस्ट्रेशन करायचे आहे. आता तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसाल, नवीन आहात, त्यामुळे तुम्हाला इथे इन्स्टॉल ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इन्स्टॉल करायचे आहे, आणि नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन तुमच्या जीमेलने पूर्ण नाव टाकून तिथे करायचे आहे. आणि त्यानंतर तिथे तो दोन ऑप्शन दिसतील, फेसबुक पेजने साइन अप किंवा गुगलने साइन अप. फेसबुक पेजने साइन अप करायचे आहे, सबमिट करायचे आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करायची आहे. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यावर तुम्हाला इथे कोड टाकायची पद्धत समजून घ्यावी लागेल. असा ऑप्शन दिसेल होम पेजवर, इथे 4 ऑप्शन आहेत, होम पेज, व्हिडिओज पेज, अर्न पेज आणि हे वॉलेट पेज असे. तर तुम्हाला होम पेज ओपन होईल, तिथे सर्वात प्रथम तुम्हाला USD नावाचा ऑप्शन दिसेल. आणि इथे त्याच्याखाली 1 & 2 असे सध्या दिसत आहे, मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामध्ये दिसत आहे. तुम्ही नवीन जॉईन झाला की तुम्हाला 1, 2, 3 असे ऑप्शन दिसतील तिथे. तर सर्व या पहिल्याच ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे USD वर. त्यानंतर खाली एक सर्कल ॲक्टिव्ह होईल, खाली पण स्क्रॉल करा, एक सर्कल ॲक्टिव्ह होते खाली वॉलेटच्या वर. ते सर्कल पूर्ण फिल झाल्यावर त्यावर क्लिक करायचे आहे आणि परत तुम्हाला या ऑप्शनवर यायचे आहे. मग नंतर तुम्हाला 2 वर क्लिक करायचं आहे, या ॲरोवर क्लिक केलं की दुसऱ्या ऑप्शनमध्ये जाता तुम्ही. तिथे तुम्हाला एंटर रेफर कोड असा ऑप्शन दिसेल आणि त्याच्यापुढे एंटरचा ऑप्शन दिसेल. त्या एंटरवर क्लिक केलं की मला परत एक
एम्प्टी बॉक्ससारखे दिसेल तिथे तुम्हाला टाकायचं आहे. टाकला तिसऱ्यामध्ये की B093343200 असा तो कोड टाकायचा आणि खाली कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. ही रेफर कोड टाकण्याची पद्धत समजून घ्या, ही फार महत्त्वाची आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे काही 1000 पॉईंट्स मिळतात, म्हणजे तुमची कमाई तिथून सुरू होते. मग हे पूर्ण झालं की मग तुम्हाला इथे रजिस्ट्रेशननंतर आता कमाईसाठी सुरुवात करता येते. तर सर्वप्रथम तुम्हाला वॉलेट ऑप्शन म्हणजे जायचं आहे. तिथे प्रोफाईल अशी दिसेल, भालचंद्र शेवाळे. आता ह्यावर हे माझं प्रोफाईल आहे, मी क्लिक केलं की माझे टोटल पॉईंट्स, माझी जागतिक रँकिंगवर सर्व दिसते तुम्हाला. आणि मी जॉईन केलेली ही लोकं सर्व, मी केलेली 24 लोक आहेत, त्यांनी केलेली कमाई पॉईंट सर्व दिसते आपले रेकॉर्ड येते या ॲपमधली. हे झालं प्रोफाईलबद्दल. मी किती दिवस वापरलेलं आहे, 61 दिवस वापरलेलं आहे ॲप्लिकेशन कंटिन्यू. तर हे ऑप्शन दिसतात वर, हे नोटिफिकेशन ऑप्शन दिसतो तुम्हाला सर्वात प्रथम कंपनीकडून आलेले नोटिफिकेशन वगैरे. आणि नंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जॉईन करता तुमच्या कोडने, इथे कोड दिसतो बघा खाली, युअर रेफरल कोड B093343200 हा माझा कोड आहे. आणि तो तुम्ही कॉपी करू शकता इथे असा, बघा कॉपी करू शकता, शेअर करू शकता व्हॉट्सअपवर किंवा इतर ऑप्शन असतील तिथे शेअर करू शकता. असे बघा तुम्ही जर जो मीडिया वापरता तिथे, आणि त्या कोडने लोक जॉईन होतात. किंवा असा क्यू आर कोड शेअर करू शकता, जसा पेटीएमचा क्यू आर कोड वगैरे असतो त्याप्रमाणे क्यू आर कोड शेअर करून यावर मार्फतही लोक जॉईन झाली तर तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स पण मिळतात इथे. तर हे रेफरल सिस्टीम झाली. आता या वरची नोटिफिकेशन नंतर कोणी असं तुमच्या कोडने जॉईन झालं की हा जो स्पिनचा ऑप्शन दिसतो, स्पिन व्हील, तो ऑप्शन ओपन होण्यासाठी एक ॲड तुम्हाला बघायला लागेल की पूर्ण झाली की तिथे क्लिक करायचं आहे. मग हा ऑप्शन ओपन होतो, स्पिन व्हीलचा ऑप्शन असतो. 10 तिकीट तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातात आणि प्रत्येक तिकिटासाठी एकदा तुम्ही स्पिन करू शकता. मी सर्व वापरलेले आहेत तिकिटा. मग इथे तुम्हाला असे याप्रमाणे कधी $10 मिळू शकतात, ते रेअरली असतं, किंवा $1 मिळतात, किंवा इथे 10,000 ते 1,000 पॉईंट्स तुम्हाला 100 पॉईंट्स असे काही काही मिळू शकतात. 100 पॉईंटचा 1 पैसा असतो इथे फक्त. याप्रमाणे तुम्हाला इथे स्पिन व्हीलवरून अर्निंग होतात जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जॉईन करतात त्यावेळी. आणि त्याचं रेफरल कमिशन तुम्हाला साधारण 1 रुपये 10 ते 20 पैसे असं सुरुवातीला मिळते. आणि त्यानंतर तो जो जो ॲक्टिव्हिटी करेल त्याच्या प्रत्येक इन्कममधील 20% तुम्हाला दररोज मिळत राहतात, म्हणजे दररोजच्या इन्कमच्या 20% त्याच्या तुम्हाला इथे मिळत राहतील, आयुष्यभर मिळत राहतील. ही या ॲप्लिकेशनची खासियत आहे. आणि हे जो तिसरा बॉक्स आहे तो तुम्हाला हावरली व्हिडिओ मिळतात पाहायला या प्रकारे. असा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. आणि टायमर वगैरे दिसला तर ठीक, नाही तर त्यानंतर पूर्ण व्हिडिओनंतर या फुलीवर क्लिक केला की तुम्हाला असं रिवॉर्ड पॉईंट मिळतात. 370 पॉईंट मला मिळालेले आहेत बघा, इथे 3 पैसे ॲड झालेले आहेत लगेच. या प्रकारे हे दर तासाला तुम्हाला एक व्हिडिओ दिसतो, बघा टायमर सुरू झालेला आहे, 1 तासानंतर परत येतात, हा सेम व्हिडिओ मला बघायला मिळेल. ही झाली ही सिस्टीम. आता इथे तुम्हाला टीमची सिस्टीम दाखवतो. जागतिक तुमची रँकिंग चेक करायची असेल तर ह्या लीडर बोर्डवर जाता, ते 3 पोलच्या सीन परत एकदा दाखवतो तुम्हाला. हा जो सिम्बॉल आहे प्रोफाईलच्या समोरील, 3 पोल आहेत, त्याच्यावर क्लिक केला की जागतिक तुमचं रँकिंग दिसते. इथे ही जागतिक रँकिंग आहे, जगातील ही टॉपची अर्निंग केलेली लोक आहेत हे दिसतात. बघा सगळ्या खाली तुमची रँक दिसेल, माझी रँकिंग 3,15,016 ही आहे, जागतिक रँकिंग आहे. आणि जर तुमची स्वतःची टीम बघायची असेल तर इथे खाली फ्रेंड्समध्ये क्लिक करायचे. बघा ही रँकिंग आहे माझी टीममधली, मी अर्न केलेले सध्याचे फ्रेश पॉईंट आहे ते. या प्रकारे माझी टीम आहे 24-25 लोकांची आणि प्रत्येकाने इथे अर्निंग केलेले पॉईंट्स वगैरे दिसतात. कोणाला कोड दिसत नाही, फक्त त्यांची प्रोफाईल दिसते तुम्हाला इथे. म्हणून जो कोणी व्यक्ती जॉईन होईल त्याचा संपर्क क्रमांक तुम्ही घेणे किंवा त्याने तुम्हाला संपर्क साधणे हे महत्त्वाचे असते इथे. त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवून त्यांचे ग्रुप्स वगैरे बनवून त्यांना गाईड करू शकता दररोज. एवढी मेहनत घेतला तर तुमची टीम बरोबर वाढत जाते. हे झाली
टीमची सिस्टीम. आता सेटिंगमध्ये जातो, हा सेटिंग ऑप्शन आहे. साऊंड ऑन ऑफ करू शकता इथे तुम्ही. व्हायब्रेट पॉईंट मिळाल्यावर व्हायब्रेट होण्याची सिस्टीम आहे ही. असं आहे, या प्रकारे तुम्ही सेटिंग करू शकता. हे वरचे ऑप्शन झाले, हे तुमचे पॉईंट्स असतात, हे रुपीजमध्ये दिसतात तुम्हाला. वरचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स सिस्टीम आहे. आणि ज्या देशात ॲप वापरला ते त्याचे करन्सीमध्ये त्याची व्हॅल्यू इथे दिसते. आपला भारत आहे त्यामुळे ते रुपीजमध्ये दिसत आहे. टुडेज पॉईंट्स असतात हे, आज कमावलेले पॉईंट्स आणि टोटल कॅश आउट असते. आत्तापर्यंत घेतलेले $1.48 $1.48 आहे. साधारण 1,625 वरचे इन्कम मी केलेले आहे, फ्रीमध्ये केलेले आहेत. आणि हे इन्व्हाईट फ्रेंड्स इन्व्हाईट करू शकता डायरेक्ट लोकांना या प्रकारे. ही सिस्टीम आहे. इन्व्हाईट मेसेज करू शकता, इन्व्हाईट बाकीचे ऑप्शन करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. या प्रकारे तुमची लिंक तिथे जाईल. आणि कॅश आउट म्हणजे तुम्ही कमावलेली रक्कम विथड्रॉ करण्यासाठी ऑप्शन असतो. इथे तुम्हाला एक स्मॉल व्हिडिओ दिसेल, इथे तो बघा आणि क्लिक करा. याप्रमाणे दिसतो बॅलन्स आपला. एक्सचेंज रेट बिटवीन पॉईंट्स अँड $ मे व्हेरी बेस्ड ऑन आवर रेव्हेन्यू अँड कॅश आउट डिमांड्स. म्हणजे त्या कंपनीच्या उत्पन्नानुसार ह्याची पॉईंट्सची व्हॅल्यू तुम्हाला डिसाईड करून इथे सर्व दाखवले जाते. साधारण 100 पैशाचा 100 पॉईंटचा 1 पैसा असं ते गुणोत्तर आहे, समीकरण आहे. तर इथे हिस्ट्री दाखवतो मी किती विड्रॉ केलेले आहेत. इथे साधारण 20 पेमेंट मी विड्रॉ केलेले आहेत बघा. इथे या प्रकारे मी सुरुवातीचे चेकिंगसाठी 1 रुपये 37 पैसे केले होते. त्यानंतर दरवेळी मी 7 रुपयाच्या वरचे दर 1-2 दिवसाला मी विड्रॉ होतच आहेत माझे. टोटल 19 पेमेंट मी घेतलेले आहेत या प्रकारे. आणि 3 ऑप्शन असतात इथे अमाऊंट विड्रॉ करण्याची. मिनिमम 1 रुपये 47 पैशाच्या दरम्यान असते, दुसरी 7 रुपये 35 पैसे दरम्यान, आणि तिसरी 36.74 पैशाच्या दरम्यान. हे या तिन्हीपैकी एक अमाऊंट तुम्ही विड्रॉ करू शकता लगेच. आणि पेटीएममध्ये घेऊ शकता. पेटीएम अकाउंट भारतीयांसाठी असते. आणि जर ते नसेल तर फॉरेनच्या लोकांनी जॉईन करू शकता. तिथे पेपाल मार्फत करता येते. पेपाल म्हणजे एक सिस्टीम आहे, युनिक ऑल ओवर वर्ल्ड चालते. त्यात तुमचं बँक अकाउंट लिंक झालेले असते आणि व्हेरीफाय झालेले असते, आणि तुमचा जीमेल व्हेरीफाय झालेला असतो. म्हणजे त्यात विड्रॉ केला की त्यातून डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये नेफ्टमार्फत NEFT नेफ्ट या सिस्टीममार्फत येते तुमच्या बँक अकाउंटमध्ये. साधारण 48 दिवसामध्ये येते. आता 48 तासामध्ये तुम्हाला हे मिळते तुमचे पेटीएम. मी विड्रॉ कसं लावायचं ती सिस्टीम तुम्हाला समजावून देतो. इथे 13 रुपये 29 पैसे माझं दिसत आहे अमाऊंट. आता मी तुम्हाला विड्रॉ करून दाखवतो. रिक्वेस्ट हिस्ट्री आहे. तर मी दुसरा अमाऊंट इथे सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला, 7 रुपये 35 पैशाचे. आणि चूज पे आउट मेथड पेटीएम सिलेक्ट करतो, खाली नंबर आहे त्यावर. आता कॅश आउटवर क्लिक करून दाखवतो मी तुम्हाला. बघा, यू विल रिसीव द कॅश आउट विद इन 48 आवर्स. आणि ते येते 48 तासाच्या येते. बघा इथे सिस्टीम दिसते तुम्हाला, यू क्रिएटेड रिक्वेस्ट, वी आर प्रोसेसिंग युअर पे आउट. आणि येणार टाईम साधारण त्यांनी मॅक्झिमम लिमिट इथे सांगतात, 25 तारखेपर्यंत येऊन जाते. आणि ते येतेच हे दिसते तुम्हाला बघा. आणि रिझॉल्व दिसते जेव्हा ते तुमच्या खात्यावर येते, त्यावेळी ते नोटिफिकेशन येते पेंडिंग. आणि तुमच्या मोबाईलवरही येते की ब्रेक बॅलन्सने तुम्हाला पे केलेलं आहे. या प्रकारे चांगली सिस्टम आहे, पे आउट रेग्युलर येते. आता हे कॅश आउटची झाली. आता दररोज येते तुम्हाला चेकड इन हा ऑप्शनवर क्लिक करायचे असते. बघा मी चेक इन केलेलं आहे. तिथे 29 सेकंदाचा एक व्हिडिओ दिसतो तुम्हाला, तो बघायचा असतो फक्त. त्यानंतर तुम्हाला दररोज पहिल्या दिवशी 400 पॉईंट भेटतील, नंतर 600, नंतर 1,000, या प्रकारे 2,000 असे. आणि लास्टच्या आठवड्याच्या लास्टच्या दिवशी 7व्या दिवशी तुम्हाला 8,000 पॉईंट इथे मिळतात. चेक इनमधून तुम्हाला 19,000 पॉईंट दररोज एका आठवड्यात मिळतात फक्त चेक इनचे. आणि बाकी फ्री पॉईंट्स वगैरे सिस्टीम आहे ती समजून घ्या. फ्री पॉईंट्समध्ये तुम्हाला 22 तास मिळतात. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता, सर्व्हे करू शकता, असे बरेच आहेत. ते पॉईंटनुसार तुम्हाला
प्री पॉईंट्स मिळत राहतील सर्वेसारखे, काय गेम्स खेळून मिळू शकतात, या प्रकारचं बरेच आहे ते सिस्टम. आणि जेव्हा नवीन जॉईन होता तेव्हा इथे तुम्हाला जॉईन फेसबुक पेज नावाचा एक ऑप्शन दिसतो, तिथे 3000 पॉईंट तुम्ही कमवू शकता लगेच मिळतात तुम्हाला. आणि त्या तुम्ही आवश्यक घ्या. आणि त्यानंतर रीडिंग न्यूज वगैरे दिसतात तुम्हाला. रीडिंग न्यूजचं ऑप्शन सर्वात महत्त्वाचं आहे डेली टास्कसाठी. त्यासाठी आरनवर क्लिक करा, या सर्कलवर क्लिक केला की तुम्हाला लगेच 50 पॉईंट मिळतात इथे, आणि अशा न्यूज दिसू शकतात. मग या न्यूजवर एका क्लिक केला की तुम्हाला दिसेल या प्रकारे सर्कल ॲक्टिवेट होते. आणि सर्कल पूर्ण ॲक्टिवेट होण्यासाठी तुम्हाला स्क्रोल करणे गरजेचे आहे, म्हणजे असे वरपर्यंत पेज सरकवावं लागते आणि शेवटपर्यंत जायला लागते, असे हे बंधनकारक आहे. मग यानंतर परत हे सर्कल पूर्ण होईपर्यंत तुम्हाला स्क्रॉल करायचे असते. मग हे सर्कल पूर्ण झाले की तुम्हाला 100 पॉईंट लगेच मिळतात. बघा या प्रकारे 100 पॉईंट मिळतात, 100 आणि 50 असे 150 पॉईंट एका न्यूजसाठी तुम्हाला मिळतील. असे दररोज 50 न्यूज तुम्हाला मिनिमम इथे मिळतातच. त्यातून तुम्हाला साधारण 150 गुणिले 50 म्हणजे 7500 पॉईंट इथे मिळतात फक्त न्यूजमधून. ओके, म्हणजे साधारण 75 पैसे ती अर्निंग त्यातून होते. आणि व्हिडिओज ट्रेलर असे दिसतात, असे डायरेक्ट बघायचे नाही, इथे व्हाईट बॉर्ड बॅकग्राऊंड असता बघितला तर पॉईंट मिळणार नाहीत. त्या व्हिडिओवर तुम्हाला क्लिक करायचे, बॅकग्राऊंड आला की मग तुमच्या नंतर बघा 50 पॉईंट लगेच मिळालेले आहेत. आणि व्हिडिओ ॲक्टिवेट झाला, बघा की असे सर्कल इथे ॲक्टिवेट होते. ते पूर्ण होईपर्यंत तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा, व्हिडिओ मोठे पण असतात पण एवढंच बघायचं. आणि नंतर त्या सर्कलवर क्लिक करायचं, बघा 100 पॉईंट मिळून गेले. या प्रकारे इथे तुम्ही 50 व्हिडिओज बघू शकता आणि त्यातून तुम्ही अर्निंग करू शकता. या प्रकारे टास्क मिळतात, हे तुम्ही करू शकता आणि त्यातून तुम्हाला अर्निंग होत राहील. Prince Louis is growing up so fast. The youngest Cambridge turns 2 years old on April 23rd and his proud parents are honoring the occasion with 5 new photos taken by Kate Middleton herself. The Duke and Duchess shared the pics with fans ahead of Louis' official milestone. सर्व जागतिक ज्या मूवीज असतील त्याचे ट्रेलर्स वगैरे, जागतिक ज्या न्यूज असतील त्याचे ट्रेलर्स वगैरे, क्लिप्स वगैरे सर्व दिसतात तुम्हाला इथे. त्यातून तुमची अर्निंग होत राहते. तर या मार्गे तुम्हाला इथे पूर्ण कमाई होत जाईल या ॲप्लिकेशनमार्फत. आणि सर्वात महत्त्वाची अर्निंग तुम्हाला इथे रेफरलमधून होते. प्रत्येक रेफरलमधून तुम्हाला कशी अर्निंग होते ते मी दाखवतो. तुम्ही जी जी अर्निंग करता त्याची सर्व पॉईंट्स इथे दिसतात. तुमचे स्वतःचे पॉईंट्स, सेल्फ, तुमच्या टीमपासून येणारे पॉईंट्स, हे मी सेल्फ केलेले पॉईंट्स आहेत, आता दिसत आहेत तुम्हाला 100, 50 वगैरे हे सर्व सेल्फचे आहेत. आता माझ्या टीमने केलेली अर्निंग मी तुम्हाला दाखवतो. बघा शशिकांत दास वगैरे हे मी जॉईन केलेले लोक आहेत, त्यांनी ही टास्क पूर्ण केल्यावर मला अशी त्यांच्या अर्निंगमधून 20% पॉईंट्स मिळत राहिले. बघा त्यांनी 100 पॉईंट्स मिळवले, मला 20 पॉईंट मिळाले. 200 मिळवले तर मला 40 पॉईंट मिळाले. हा एक व्यक्ती झाला शशिकांत. आणि बघा हे दुसरे फिरोज हुसेन वगैरे, हे जिग्नेश वेगळा आहे, हे सर्व माझे टीम मेंबर्स आहेत. गजानन सोने वगैरे यांनी मिळवलेले पॉईंट्स आहेत. ते जेव्हा जेव्हा चेक इन करतील डेली किंवा जेव्हा जेव्हा न्यूज वाच व्हिडिओ पाहतील किंवा बाकी स्पिन व्हील करतील, या प्रत्येकातून मला 20% पॉईंट मिळत राहतात. म्हणून इथे लोकांना जॉईन करून तुमची अर्निंग जास्त होत राहील. जॉईनिंग कसे करायचे तर बरेच सोशल मीडिया वापरू शकता, तुमचे व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट्स, फेसबुक कॉन्टॅक्ट्स, इंस्टाग्राम वापरून करू शकता, शेअर चॅट, हॅलो ॲप वगैरे सर्व प्रत्येक ग्रुपमधून तुम्ही अर्निंग करू शकता. कारण जॉईनिंग सोपे आहेत, लोकांकडून एक पैसाही घ्यायचं नाही, त्यांना फक्त हे ॲप्लिकेशन यूज करायला सांगायचे. आणि जेवढं कंटिन्यू राहाल तेवढी तुमची अर्निंग इथे वाढत जाते. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला एक रिवॉर्डचा पॉईंट तुम्हाला मिळतो डबलचा एक आठवड्यामध्ये, म्हणजे ज्यात तुम्हाला डबल पॉईंट्स मिळत राहतील. म्हणजे न्यूज रिडिंगसाठी 150 जागी 300 पॉईंट्स मिळतील, चेक इनसाठी पण डबल पॉईंट मिळतात, पर हॉर व्ह्यूसाठी पण डबल पॉईंट मिळतात, रेफरलमधूनही तुम्हाला डबल पॉईंट मिळतील. असा एक दिवस मिळतो तुम्हाला दर आठवड्यामध्ये.
त्याला डबल रिवॉर्ड डे पॉईंट म्हणतात. मग या प्रकारे यातून अर्निंग तुम्हाला होत राहते बल्ब ब्रेक ॲपने. जरूर जॉईन करा, जागतिक ॲप्लिकेशन आहे, फार उत्तम आहे, सिंपल आहे, फास्ट आहे आणि यातून तुम्ही भरपूर जॉईनिंग करू शकता. अधिक माहिती मराठीतून तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, ती पूर्ण पहा. जॉईनिंग लिंक त्यात आहे आणि रेफर कोड टाकण्याची पद्धत मी दर्शवली आहे, त्यामुळे तुम्हाला करणे आवश्यक आहे. कारण त्यातून त्यानंतर तुमचं जे कॉन्टॅक्ट नाव असेल ते सर्व मला नेटवर्कमध्ये दिसते आणि तुम्हाला संपर्क साधणे महत्त्वाचे असते. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मला जरूर एकदा व्हॉट्सअप करा, कारण त्यानंतर तुम्हाला मी माझ्या ग्रुपमध्ये ट्रेनिंग ग्रुपमध्ये ॲड करून तुम्हाला पूर्ण माहिती दररोज देऊ शकतो. ट्रेनिंग चांगले घेतला तर तुम्हाला यातून चांगली अर्निंग होईल हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ओके, धन्यवाद.